नमस्कार, तुमचं आपल्या रिक्षो वधू वर चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो. एका वधूचा बायोडाटा मी घेऊन आलेलो आहे, नेहमीप्रमाणेच तो तुम्हाला लिहून पण घ्यायचा. पण त्या अगोदर तुम्हाला माहिती आहे की आपल्या केंद्रामार्फत आपण एक पीडीएफ पुस्तिका लॉन्च केली होती, ज्याचं नाव होतं आंतरजातीय वधूंची पीडीएफ पुस्तिका. बघा, त्या पीडीएफ पुस्तिकेमध्ये आपण कमी शिक्षित वधूंचा समावेश केला होता. जास्त करून शिक्षित वधू त्या ठिकाणी आहेत, पण जास्त करून कमी शिक्षित वधू त्या ठिकाणी आहेत हे लक्षात घ्या. मोबाईल नंबर सहित त्या वधू आहेत लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला ती पीडीएफ पुस्तिका पाहिजे असेल किंवा डाउनलोड करायची असेल तर कशी करायची, बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ती पीडीएफ पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचंय आणि ती पीडीएफ पुस्तिका तुम्हाला काही रुपयामध्ये डाउनलोड करता येते, त्या ठिकाणी लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट कशी की बाबा, जर तुम्हाला ती पीडीएफ पुस्तिका जर तुमच्या मोबाईल नंबरवर जर मागवायची असेल तरी तुम्ही मागवू शकता. नंबर खाली दिलेलाच आहे, जाऊन चेकआउट करा. खूप महत्वाचं आहे बरं का, कारण त्या पीडीएफ पुस्तिकेमध्ये एकूण 32 वधूंचा आपण समावेश केलेला आहे आणि त्या ठिकाणी सर्व स्थळ जे आहेत ते व्हेरीफाईड आहेत लक्षात घ्या. त्यामुळे आज जाऊन ते पीडीएफ पुस्तिका डाउनलोड करा. वडांसाठी बोलतोय, मुलांसाठी बोलतोय, कारण आतापर्यंत भरपूर लोकांनी त्या पीडीएफ पुस्तिकेला डाउनलोड केलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर केलं नसेल तर लगेच करा. काय करायचंय, सिम्पली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचंय आणि ती पीडीएफ पुस्तिका डाउनलोड करून घ्यायची. त्यासाठी अगोदर मात्र हा व्हिडिओ पहा, ठीक आहे. तर लिहून घ्यायचं तुम्हाला बायोटा, बायोटा वाचतो. बघा, याच्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा सुरेखा क्षीरसागर. जन्मतारीख आहे 1/1/1984. जात हिंदू महारे. उंची 5 फूट आहे. रंगोरा वयक्षी जर बघितलं तर या वधू सध्या घटस्फोटीत आहेत. शिक्षण जर बघितलं तर बघा यांचं बीए झालेलं आहे, कम्प्युटर कोर्स पण झालेला आहे, टायपिंग पण झाले. कुटुंबिक जर माहिती बघितली तर बघा त्यांच्या कुटुंबात त्यांचे आई वडील असतात, त्यांना 2 भाऊ 1 बहीण आहे. पत्ता जर बघितला तर या वधू प्रॉपर कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या अपेक्षा जर बघितल्या तर बघा त्यांना आंतरजातीय स्थळ पाहिजे, म्हणजे इंटरकास्ट स्थळ पाहिजे त्यांना. ऍक्च्युली जॉबवाला बिझनेसवाला कुठलाही वर त्यांना चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आपत्ती स्वीकारण्याची तयारी आहे त्यांची. ऍक्च्युली बघा, वरला जर एखादा आपत्ती असेल तर स्वीकारण्याची तयारी आहे, हे महत्वाचं. तर या झाल्या वधूची अपेक्षा. आणि जर संपूर्ण वधूची माहिती आवडली असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचंय. लागलीच या व्हिडिओ लाईक करायचं, शेअर करायचं आणि चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, ठीक आहे. तर बस आजच्या या व्हिडिओमध्ये थांबतो. भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, परत एका नवीन वाटासह. तोपर्यंत धन्यवाद. पण पीडीएफ पुस्तिका नक्की डाउनलोड करा बरं, ठीक आहे. धन्यवाद.